नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहुयाच्या काही ठळक घडामोडी. मीरा रोड मनपासाठी प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपची जाहीर प्रचार सभा. केंद्रीय मंत्र्यांसह दिग्गज नेत्यांची सभेला उपस्थिती. हिंगोलीत कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या. बँकेचे कर्ज आणि मुलींच्या लग्नाच्या विवंचेने गळफास लावून संपवली जीवनयात्रा. भगवान श्री झुलेलाल यांना सिंधी बांधवांचं जलपूजन. चेंबूरच्या आशिष तलावात जलपूजन करून सिंधी बांधवांनी केले भगवान झुलेलालांचे स्मरण. माहूल आणि गावमध्ये आर्वी समाज बांधवांचा गुणगौरव. मुंबई आद्य स्थानिक आर्वी समाजाच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन. आणि वाशिमच्या शेलू बाजार शासकीय आश्रमशाळेचं भयान वास्तव उघड. तपास अधिकाऱ्यांच्या चौकशीत आश्रमाची भयान अवस्था स्पष्ट. हिंगोली जिल्ह्यातील कळमुंड्री तालुक्यातील सांडस या गावामध्ये एका शेतकऱ्यानं गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. बँकेचं कर्ज, मुलींच्या लग्नाची विवंचना यामध्ये सापडलेले शेतकरी साहेबराव जाधव यांनी मृत्यूला कवटाळले आणि या आत्महत्येनं शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. हिंगोली जिल्ह्यातील कळमुंड्री तालुक्यातील सांडस गावचे 42 वर्षाचे शेतकरी साहेबराव जाधव यांनी आपली जीवनयात्रा संपवली. कोरडवाहू शेती असलेल्या या शेतकऱ्यानं झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आणि त्याच्या 4 मुली आणि कुटुंब आता वाऱ्यावर पडले. या साहेबराव फकीराव जाधव माझा छोटा बंधू होता माझ्या, त्याच्या धाकटा. त्याला 4 मुली आहेत आणि त्याला या वर्षी पाऊस नाही काय नाही, ते सारखं चिंतेत राहायचं. त्याला पाणी पडत नाही, आता 4 मुलीचे लग्न कसं करावं हे करावं सारखं या चिंतेच होता. ती कळसर व्यसन वगैरे काही नव्हतं, काहीच नव्हतं. हैदराबाद स्टेट बँक ऑफ हैदराबादचं कळमुंडच्या त्याच्यावर शेती 1 ते 1.5 लाखापर्यंत कर्ज आहे. मुली 68% 12वीला 5 झाली. पक्ष पैशामुळे याच्यामुळं तिला आता मुक्तमध्ये ऍडमिशन घेतली इच्छा होती, मात्र ते मुक्तला ऍडमिशन घेतली. बँकेकडून घेतलेले कर्ज आणि 4 मुलींचं लग्न या विवंचनेत सापडलेल्या साहेबरावांनी अखेर मृत्यूला कवटाळलं. मात्र त्यांच्या मृत्यूने राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. हिंगोली सांडसून गजानन धुळधुळे जनादेश वृत्तवाहिनी करिता.